अगं एवढी मजा करायचो मी बसमध्ये सुद्धा. अगं बसमध्ये ना कुमार गंधर्व, किशोर मामनकर यांचं या खूप चांगल्या चांगल्या गायकांचे आम्ही क्लासिकल गाण्यांच्या रेकॉर्ड्स लावायचो आणि मजा घ्यायचो आम्ही. पण आमचा ड्रायव्हर भयंकर इरिटेट व्हायचा, काय काय करताय फोन बरं का. आणि अशा ह्याच्यात आमचा प्रवास चालू असताना ॲम्स्टरडॅममध्ये मला आठवतं की समोर एक ब्रिज होता आणि सिग्नल लागला आणि आमची बस थांबली. आणि बस थांबलेली असताना तो ब्रिज असा उघडला असं काय आणि सगळ्यांचे आ झाले. आणि मग त्या कॅनल मधनं काही बोटी गेल्या आणि मग परत ते ब्रिज असा तो परत बसला आणि मग तो ग्रीन लाईट लागला आणि मग आमची बस गेली. या आश्चर्याचे धक्केच होते त्या काळात. असं कधी आम्ही बघितलं हो बाबा उघडणार आणि बंद होणार ब्रिज. आणि आमचा एक किस्सा तर काय माहितीये, तुमचा उघडला तरी आम्ही रशियात लिफ्ट मध्ये अडकलो होतो. बापरे, जवळजवळ 10-12 जण, मोठी ह्यूज लिफ्ट होती. बापरे. आणि आधी आम्हाला मजा वाटली, अरे काय मजा मस्ती चालू झाली. पण जसा जसा वेळ वाढला तर सगळे पॅनिक व्हायला लागले आणि की आता उघडा ही लिफ्ट आणि धावा आणि सगळ्या तिथे तर भाषा तर कळण्याच्या पलीकडचीच होती. पण आम्ही मराठीतच वाचवा किंवा हेल्प किंवा असं ते होऊ लागलं आणि मग सरते शेवटी ती लिफ्ट उघडली आणि आम्ही सुखरूप पोहोचलो. असेही किस्से होतात. हो 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 नक्कीच. शेवटी मशीन आहे ना ते काही. बरोबर आहे. असं खूप मजेशीर किस्से मी जेव्हा दौऱ्यात गेले होते तेव्हा आम्हाला पण आलं. आणि ॲम्स्टरडॅम मध्ये सुद्धा आम्ही विन्सेंट वॅन गॉगचं एक्झिबिशन, म्हणजे त्याचं मूळ जी चित्र आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने रंगवलेली त्याची रेप्लिका, ते त्याचंच म्युझियम ते आम्ही बघितलं. आणि त्या तिथली जी पेंटिंग्स आहेत ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. द जंगल, नंतर बूट विथ लेसिस, ते जंगल या पेंटिंगच्या समोर उभं राहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्याला खूप थंड वाटतंय, हिरवंगार संबंध आणि तो थंडावा आणि तो एक हिरवा वास येतोय असं मला वाटलं. आपण विदिन आहोत असं वाटलं. इतकं सुंदर पेंटिंग त्याचं होते होते. आणि बूट्स विथ लेसिस तर ते मला असं वाटलं की हा विषय असू शकतो का हा पेंटिंगचा, म्हणजे तो किती क्रिएटिव्ह माइंड असेल त्याचं की एखाद्या बुटाचं पावसात भिजलेल्या साधा ऑर्डिनरी बुटांचं पेंटिंग करायचं कधी कोणाच्या मनात येईल. म्हणजे किती युनिक आहे हा थॉटच, केवढा युनिक आहे. तर ते एक आम्हाला बघायचं भाग्य मिळालं ॲम्स्टरडॅममध्ये. आणि तिथे म्हणजे त्या डच बायका असायच्या, मुलं ए डचणे वगैरे म्हणायचे, खोड्या चाललेल्या असायच्या. आणि मग तिथे खूप हे छान मिळतं, चीज चांगलं मिळतं. म्हणून एका चीजच्या दुकानात गेलो होतो, खूप प्रकारची चीज होती. आणि एक चीज बघून तर असं असं झालं अक्षरशः, कारण त्याच्यात आतमध्ये अळ्या वळवळत होत्या आणि ते सगळ्यात कॉस्टलीएस्ट चीज होतं आणि ते सगळ्यात चांगलं असतं म्हणतात असं म्हणतात. ते सगळं नाविन्य होतं का हे सांगायची गोष्ट काय. आता या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत पण आम्हाला तेव्हा खूप नाविन्य. तसं आम्ही रशियामध्ये दोस्तोयेव्स्कीच्या ग्रेट रायटर त्याचं घर पाहायला गेलो. अच्छा. आणि यू कॅन रोम अबाउट, म्हणजे त्या घरात तुम्ही फिरू शकता. त्याचं सामावार म्हणजे चहा करायचा हे बंब कसा असतो तसाच ते सामावार म्हणतात आणि ती टी सेरेमनी असते तर ते सगळं आम्ही बघितलं. अच्छा. वा. कारण मी पण खूप लहान होते, 14 वर्षाचे होते आणि माझा पण पहिलाच परदेश दौरा होता. मी सुद्धा खूप एक्सायटेड होते आणि प्रत्येक वेळेला मला जब्बार पटेल म्हणायचे, अमृता बघ तू आता लंडन मध्ये उभी आहेस, बघ तू जर्मनीत उभी आहेस. सो इट वॉज रिअली एक्सायटिंग. खरंच आहे, खरंच आहे. आम्ही पण सगळेच पहिल्यांदा गेलो होते. मला असं वाटतं वयाने मोठे होतो तरी सुद्धा मनाने लहानच झालो होतो. भयंकर कुतूहल सगळ्यांच्या डोळ्यात होत तेव्हा आणि मजा केली पण आम्ही खरंच. म्हणजे मला असं वाटतं की अजूनही या वयात सुद्धा एवढं कोणी हिंडलं नसेल. इवन अमेरिका सुद्धा, तिथे अमेरिकेचा दौरा झाला तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की अमेरिकेत 35-35 वर्ष राहिलेले लोक सुद्धा आम्हाला म्हणाले की जेवढी अमेरिका तुम्ही बघितली तेवढी आम्ही अजून सुद्धा बघितलेली नाही.
इतका अमेरिकेचे सगळी टोक सगळी सगळे ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट तिथे 2.5 तासाचा टायमिंगचा फरक पडतो. असे सगळे 3 टाइम झोन्स आहेत तिथे. हे सगळं कमाल आहे. म्हणजे मला असं वाटतं की मोहन आभाषेंनी पत्रिकाच बदलली सगळ्यांची. वारंवार परदेशवारी. हो वारंवार परदेशवारी. माग तुला ना आता मी मजेशीर किस्सा सांगणार आहे. आणि खूपच मजेशीर. म्हणजे खूप आमच्या बरोबर अतुल पेठे होता आणि तेव्हा पर्ण पेठेचा जन्म सुद्धा झाला नव्हता आणि ती पोटात होती अतुलची बायको रोहिणीच्या. आणि तेव्हा काय सेलफोन्स नव्हते काही नव्हतं आणि त्याला एवढी एन्झायटी होती की आता ही गरोदर मी इकडे असा. आणि ड्यू होती कधी. हा आणि तिथे बूथ्स होते टेलिफोन बूथ्स जे आता खूपच नामाशीर झाले. लंडन मध्ये आहेत पण जर्मनीत तेव्हा अगदी होते. आणि 5 डॉइश मार्क्स टाकले ना की तो कॉल व्हायचा इंडियाला लागायचा. तो प्रत्येक बूथ मध्ये जाऊन रोहिणीला फोन करायचा आणि रोहिणी मला तुझी खूप आठवण येते. अगं किती म्हणजे किती. आणि असे हे गमतीशीर किस्से त्या ह्याच्यात होते. म्हणजे त्याला दौऱ्याला पण यायचं होतं इकडे त्याची बायको पण तिची वेळ भरलेली होती आणि अशी सगळी. बघ किती प्रेम होते त्याचं बायको रोहिणीला. म्हणा बघा रोहिणी म्हणून तितकी स्वीट पर्ण आहे. खरंच अगं. आणि तुझं मी आता मला एवढं आपण गप्पा मारते पण मला आता आठवते की तुझी एंट्री व्हायला कारणीभूत काय झालं. तर तुला आठवतं का तिरुगेट भावे स्कूलमध्ये दुसऱ्या म्हणजे माझ्यानंतर कोण करणार काम म्हणून ऑडिशन काही मुलींना बोलवलं होतं आणि आम्ही बघत होतो असं. आणि तेव्हा तू जॅपनीजच्या क्लासच्या तिथे यायचीस बघ. आणि मग एक दिवस तू म्हणाली की मग आपण दोघी बरोबर जाऊ कारण तुझं टायमिंग आणि माझं टायमिंग आणि आम्ही आणि जब्बार बसायचो तिथे खालच्या वर्गामध्ये. आणि तू आलीस आणि आपण स्कूटरनं जाणार होतो परत घरी. आणि तुला बऱ्याच वर्षी आम्ही जब्बारनी बघू. आणि तू म्हणाले अरे हे अमृता अगं केवढी मोठी झाली. मी म्हटलं हो माझी मुलगी. म्हटलं वर येते ती. मग म्हणे तू कुठल्या म्हणे मुली बघायचे हीच करेल की काम म्हणे असं म्हणाल. तर मी म्हटलं नाही जब्बार ती काही नाटकात काम करत नाही. ती भरतनाट्यम डान्स करते. नाटकात पिटकत ती काही काम करत नाही असं कसं शक्य आहे म्हणाला. तुझी आणि अनिलची मुलगी आणि ती नाटकात काम करणार नाही असं शक्यच नाही. तर म्हणे काही नाही तुला. म्हटलं मी नाही विचारला. तुम्हाला विचारायचं तर विचार. मग तुला जब्बारनी बाजूला घेऊन तुला विचारलं आणि मला माहिती नाही तुला कसं तयार केलं त्यांनी. पण तू हो म्हणालीस. आणि मग मी म्हटलं तालमीचं वगैरे मला सांगू नका मला अवघड आहे म्हटलं तिच्याकडनं तालमी वगैरे. तर मग कशा केल्या ना तालमी आपल्या घरीच आपण करायचो आणि डॉक्टर मोहन आगाशे यायचे करे. आणि मग तुम्हाला काय काय तोडे बिडे शिकवले. तोडे शिकवले मला. ती एक काळजी होती की तू भरतनाट्यम आणि कसं काय पण तू केलंस छान ऍडजस्ट तू केलंस. आणि तोडे बिडे पण व्यवस्थित केलंस म्हणजे कथ्थक असून सुद्धा. तर ते पण ही एक छान मजेशीर आठवण. पण तेवढंच शिकायला मिळालं कर. आणि मला खरं आवडायचं नाही ते कथ्थक. मला ते भरतनाट्यमचा ड्रेस होते. पण ते मी पण आपल्या दोघींना ना एक फायदा असा झाला नाचाचा की आपल्याला स्टेज फ्राईट अजिबातच नाही. मला सुद्धा पहिल्या प्रयोगाला ती एक एन्झायटी पहिल्या प्रयोगाची असते होती पण मला स्टेजची भीती नव्हती. ते मात्र परफॉर्म करत होतो. आणि तसं प्रत्येक प्रयोगालाच पहिल्या एंट्रीच्या आधी सगळ्यांनाच धाकधूक होते आणि ती व्हायलाच पाहिलाच पाहिजे चांगलंच लक्षण असत. बरोबर. माग मला असं वाटत की एकाच नाटकामध्ये आईनी काम करणं आणि तोच रोल म्हणजे हे किती सिग्निफिकंट आहे की तोच रोल मी 18 वर्षानंतर तो करणं आणि त्याच्यात आणि मी 17 वर्ष तो रोल करणं म्हणजे हे पण वन ऑफ इट्स काइंड आहे की असं घडलं नसेल मला असं वाटतं. आणि हे तर झालंच पण ह्या नाटकात अख्खी फॅमिली काम करणं म्हणजे मी पण केलं म्हणजे माझ्या आधी बाबांनी केलं इंग्रजाचा रोल. आणि असं सगळं हे घशरामय कुटुंब आपलं झालं. आणि हे मला असं वाटतं खूप रेअरेस्ट ऑफ रेअर
सिच्युएशन आहे. खरंच आहे ना. खरंच आहे, खरंच आहे. आणि ह्या नाटक आई मुलगी किंवा वडील मुलगे असतातच इंडस्ट्री. हो, ह्यांचा फॅमिली बघ ना, शिलेदार फॅमिली. हो, संगीत नाटकाची त्यांचे तर परंपराच होती त्यांच्या घरात. हो, प्रश्नच नाही. पण प्रायोगिक नाटकामध्ये बरोबर अख्खी फॅमिली काम करते. हो, हे खरं मला नाही वाटत. नाही, तेव्हा जब्बार मला एकदा चेष्टेनी म्हणाला होता, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये मला वाटतं एंट्री टाकायला हरकत नाही. तुझी आत्ताच अमृता म्हणाली की सगळी फॅमिली या नाटकात होती, जे युनिक आहे की एका फॅमिलीतले एका नाटकात एकत्र असणं हे फार युनिक आहे. आणि ते तिसरी व्यक्ती म्हणजे ही मी स्वतः खूपच भाग्यवान समजतो. म्हणजे माझ्यासाठी तो क्षण आला भाग्याचा असंच मी म्हणेन. वास्तविक 72 सालापासून मी घाशीरामच्या तालमींना जायचो जेव्हा आमचं लग्नही झालं नव्हतं. आणि तो सगळा प्रकार बघून मी अवाक व्हायचो, कारण फार मोठी मंडळी तिथे त्या तालमीला यायची. स्वतः लेखक कधी कधी असायचे, भास्कर चंदावरकरांसारखे संगीत दिग्दर्शक तिथे होते, सतीश आळेकर, मोहन आगाशे, श्रीराम लांडळे, आमचा चंदू काळे, रवींद्र साठे. अर्थात ही त्यांची ओळख नंतर जास्त झाली. किंवा आमचे डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शक, ते स्वतः त्या फळ्यावरती त्यांचे कॉम्पोजिशन्स काढलेले असायचे आणि सबंध टीमला ते समजावून सांगायचे की हे काय प्रकारचं आजचं आपलं काम करणार आहोत आपण, कुठल्या प्रकारचे कॉम्पोजिशन्स आज आपण बसवणार आहोत, कुठला सीन बसवणार होत. हे मला खूप शिकण्यासारखं होतं, कारण तेव्हा मी नाटक करत होतो, शिकत होतो. अर्थात मी कुठल्या संस्थेचा असा सभासद नव्हतो. आणि बघता बघता हा मी टेल्कोकडनं मी करायचो नाटक आणि मी स्वतःच ते बसवायचो माझ्या परीने. पण आमच्यासाठी ही दैवत होती. म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल काय किंवा विजय मेहता काय, आम्ही एकलव्यासारखी त्यांची कलाकृती बघायचो. हे मला आठवते की मी शाळेत असताना आमच्या दादरच्या भगिनी समाजात खून पाहावा करून हे सरिता पत्कींचं नाटक जे पिडियांनी केलं होतं आणि तो प्रयोग मला पाहिल्याचा अजूनही आठवत आहे. आणि त्याच्या डॉक्टरांनी काम केलेलं तेही आठवत आहे. कट टू सीन मी त्यांचं शेवटचं नाटक पाहिलं, ते अशी पाखरे येते. आणि तो प्रयोग म्हणजे आत्ता सुद्धा हे सांगताना मला अंगावर काटा येतोय, इतका अप्रतिम प्रयोग. एक तर मूळ लिखाण तेंडुलकरांचं फार युनिक होत, त्याच्यात काम करणारी ही सगळी जी मंडळी होती, आमचा बंडा दिलीप जोगळेकर, डॉक्टर मोहन आगाशे अण्णा करायचे, स्वरूप कल्पना देवळणकर करायची मला वाटत, आणि स्वतः डॉक्टर जब्बार पटेल जे अरुण सरनाईक ते भरून येत. म्हटलं हे असं काम आपल्याला कसं कर आणि कधी करता येईल हा विचार सतत येत असे. आणि मी खराच तो प्रयोग बघून दिग्मूड ज्याला म्हणतात ना, म्हणजे हा खूप वाङ्मयीन शब्द आहे, पण मी खरंच अवाक झालो होतो की म्हटलं हे या प्रकारचं नाटक, या प्रकारचा अभिनय. जसं माने म्हणजे स्वरूपनी आणि अमृताने सांगितलं की नॅचरलिस्टिक अभिनय काय असतो, हा त्याचा मूर्तिमंत धडा होता जो डॉक्टरांनी आमच्या समोर उभा केला. डॉक्टरांनी अचानक मला सांगितलं की तुला आजपासून इंग्रज करायचं आहे आणि माझ्या काही तालमी घेतल्या. बरं, तोपर्यंत मी काही नाटकं केली होती, थोडंफार मला स्टेज फ्राईट माझं गेलेलं होतं, पण या एवढ्या मोठ्या संचाबरोबर एवढं मोठं गाजलेलं नाटक आणि त्याच्यात मला इंग्रजाचा रोल करायचा होता, माझ्या वाट्याला जी काही 2-4 वाक्य होती ती सुद्धा म्हणताना माझी तसं पप झाली होती, हे आज मला अगदी प्रामुख्याने नमूद करावं असं वाटत आहे. कारण हा यांचा जो ओराम होता ना, हा काही वेगळाच होता. की यांच्या समोर ही भूमिका पेलायची हे खरंच म्हणजे माझ्यासाठी शिवधनुष होतं. पण सुरेश बसाळे म्हणा किंवा यांनी ते सगळं करून घेतलं की तू कधी येतोस. भुवांची मला वाटतं ती आधी एक भैरवी आहे, जागी सारी रतिया, आणि ती झाल्यानंतर माझी एंट्री आहे. आणि मग माझे ते डायलॉग्स आहेत आणि मी सांगतो की तो चोर दुसराच कोण येतो जो दक्षिणा घेऊन पळून गेलाय म्हणून, तर त्याला पकडा. हे
मला तिथे शिकवलं डॉक्टरांकडनं करून त्यांचे जी काय म्हणायचं आपण दूरदृष्टी दिव्यदृष्टीच मी तर म्हणेन की त्यांनी मला कसं चूज केलं असेल की हा रोल अनिल करू शकेल म्हणून किंवा मी इंग्रज दिसू शकेन वाटू शकेन कदाचित माझ्या लुक्समुळे माझ्या दाढीमुळे असेल पण ही जे त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन होतं ना हॅट्स ऑफ टू हिम व्हिज्युअलायझेशन मला आठवतं ही जी कल्पनाशक्ती आहे ना जब्बारची त्याला हॅट्स ऑफ आहे तुला आठवतं आपण एकदा ह्याला गेलो होतो नेहरू सेंटरला गेलो होतो मला असं वाटतं ह्याची नाटकं होती नसिरुद्दीन शहाची नाटकं होती आणि आपण आणि तेव्हा वर जब्बारचं ऑफिस होतं जब्बार म्हणायला या रे वर म्हणजे आम्ही आपण दोघं गेलो होतो आणि त्यांनी आपल्याला फिल्मफेअर मधला एक मामुट्टीचा एक असा प्रोफाईल फोटो दाखवला हा फोटो बघा मामुट्टी या फोटोवरून म्हणे मी त्याला कास्ट केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरता मी त्याला ह्या प्रोफाईल फोटोवरून म्हणजे प्रोफाईल फोटो म्हणून कुणाच्या मानाने वाटत कुणाच्या डोक्यातील की बाबासाहेब आंबेडकर दिसले खरंच कमाल म्हणजे हे जे इमॅजिनेशन आहे त्याचं हे जे व्हिज्युअलायझेशन आहे त्यांनी ते कॉम्प्युटरवर टाकून ते विक्रम गायकवाडला त्याच्यावर काम करायला आला तो बाबासाहेब आंबेडकर माझं सिलेक्शन हे खरंच मला एक वेगळाच अनुभव होता आणि मग पुढे मी जवळजवळ त्याचे 100-150 प्रयोग केले असेल कारण मला आठवतं मी साऊथचा दौरा केला मी महाराष्ट्रातले काही दौरे केले मी दिल्लीचा दौरा केला मी फॉरेनर माझ्या नशिबात नव्हतं पण इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू वर्क विथ डॉक्टर जब्बार पटेल आय गॉट टू लर्न मेनी थिंग्स फ्रॉम हिम आणि एक इन्साइट मिळाली ॲज अन ॲक्टर म्हणून की रोल केवढा याला महत्व नाही पण तो कसा तुम्ही करू शकता कसा निभावू शकता आणि त्याच्यासाठी काय काय तुम्हाला करायला पाहिजे ह्याचं जे काय म्हणायचं त्याला की प्रिल्यूड असतं आणि एक हे असतं त्याची बॅक स्टोरी असते हे दोन्ही जे त्यांनी आम्हाला दिलं ना ॲज अन ॲक्टर म्हणून मला स्वतःला वैयक्तिक इट वॉज ग्रेट आणि मग मी सफाईदारपणे इंग्रज केले 150 प्रयोग सो अनिल तू म्हणालास त्याप्रमाणे जे हे फार ग्रेट लोक होते आणि आवडा खरंच ते ग्रेटच लोक होते फॉर एक्झाम्पल मोहन गोखले गोखले सारखा मुलगा ज्याच्याशी मित्रमित्रांचे आपले संबंध झाले त्यानंतर तो आपल्या मुंबईच्या घरी पण राहिला सांगता नंतर सुरेश बसाळे काय किंवा रमेश मेडेकर काय बुआ साठे काय उदय लागू आहे चंद्रकांत काळे आहे राम रानडे आहेत प्रिन्से आहे किती नावं घेऊ किती नावं घेऊ अगदी साधी साधी तात्या ठकार पासून ती सगळे जयमाला सुद्धा हे केवढं इतके प्रेमाने आपुलकीने बोलायचं ना कमाल आहे म्हणजे खरंच कमाल म्हणजे कुणाचं नाव मी घ्यायचं विसरले असेल तर ते विसरलेले नाही ते सगळे डोक्यात आहेत नक्की नक्कीच आहे तर मला या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत की मला या एवढ्या इंटरनॅशनली अक्लेम नाटकात काम करायची संधी मिळाली आणि आम्ही खरंच म्हणजे अमृता म्हणजे बायको स्वरूप आम्ही घाशीराममय झालोय मनापासून धन्यवाद खरंच सो व्हॉट इज द टेक अवे फ्रॉम घाशीराम मला घाशीरामने काय दिलं रोल माझा जरी छोटा असला तरी घाशीरामने मला खूप दिलं एक अभिनेता म्हणून संपन्न केलं समृद्ध केलं एक वेगळी दृष्टी दिली डॉक्टर जब्बार पटेलांकडनं दिग्दर्शक म्हणून काय त्याच्या भूमिका असतात त्या भूमिकेचा अभ्यास कसा करायचा असतो हे नकळत मी त्यांच्याकडनं शिकलो एका लोव्यासारखा आणि त्यामुळेच मला मिळालेली ओळख घाशीरामची की जी मी स्वतःची काही नाटकं माझ्या कंपनीसाठी मी टेलकोत कामाला होतो आता टाटा मोटर्स या कंपनीकडनं मी स्टेटसाठी म्हणा किंवा इंटर इंडस्ट्रियल कॉम्पिटिशनसाठी म्हणा मी खूप नाटकं बसवली आणि चांगल्या चांगल्या संविधा हाताळलेल्या आहेत काही चांगल्या एकांकिका केलेल्या आहेत हमोशासारखी एक वेगळी एकांकिका केली की ज्याच्यात मी तृतीय पंथाची भूमिका केली होती मी मृणाल कुलकर्णी आता जी आहे जी मृणाल देव आणि वीणा देवला घेऊन मी कन्यादाने तेंडुलकरांचं नाटक केलं होतं
जयवन दळवींची मी तीन नाटक बसवली स्पर्धेसाठी. एक पहिलं बॅरिस्टर, ज्यात मला स्वतःला अभिनयाचं रौप्य पदक मिळालं, आणि नाटक जवळजवळ नंबरात येताना ते थोडस गेलं, म्हणजे नशिबाचा भाग आहे. पण त्या फायनलच्या प्रयोगाला स्वतः लेखक जयवन दळवी आले होते, आणि जयवन दळवींनी मला एक पत्र दिलेलं आहे त्यांच्या हस्ताक्षरातलं, की ज्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की माझ्या मनातला बॅरिस्टर मला पाहायला मिळाला. ते एक मला मोठं सर्टिफिकेट आहे, माझ्या रौप्य पदकापेक्षा मला त्यांचं ते पत्र जास्त मोलाचं आहे, लाख मोलाचं आहे. त्यांचं दुसरं नाटक मी जे बसवलं ते महासागर, आणि त्या महासागरमध्ये आमच्या टेलकोतला विकास पंडित, जो माझा एकेकाळी गुरु होता, त्यांनी काम केलं, त्याला अभिनयाचं रौप्य पदक. प्रतिभा दातेला आयुष्यात रौप्य पदक हे त्या नाटकामुळे मिळालं. तिसरं जे मिळालं ते आमच्या आणखीन एका कलाकाराला, आणि मला दिग्दर्शनाचं नाटक नंबरात आलं. नाटकाला परीक्षक होता एक, त्यातला जो परीक्षक होता तो दिलीप कोलटकर होता, जो ह्या मूळ नाटकाशी खूप निगडीत होता, कारण तो विजयबाईंना सहाय्यक म्हणून तो काम करायचा, आणि त्याचं लायटिंग दिलीप कोलटकर करायचं. तर त्यांनी मला स्पेशली येऊन सांगितलं की खूप वेगळ्या पद्धतीने आणि फार जेन्युअनली बसवलंच नाटक, कॉपी केली नाही आमच्या नाटकाची, तुला जसं इंटरप्रिट झालं ते नाटक तसं तू ते मांडलंस आमच्या समोर, आणि त्यामुळे आम्हाला ते जास्त भावलं. तर त्या नाटकाचंही दळवींनी खूप कौतुक केलं पत्र लिहून. आणि तिसरं होतं सावित्री नावाचं नाटक, तेही फायनल पर्यंत गेलं होतं पण ते नंबरात आलं नाही. त्याच्यानंतर एक महत्वाचं नाटक मी जे केलं ते चंप्र देशपांड्यांचं एक गगनभेदी किंचाळी. हे नाटक मी आमच्या इंटर इंडस्ट्रियल कॉम्पिटिशनसाठी बसवलं होतं, आणि त्याचाच प्रयोग मी राज्य नाट्य स्पर्धेतही केला होता. आणि सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की या दोन्ही स्पर्धेमध्ये ते नाटक पहिलं. नाटकाला भरपूर बक्षिसं मिळाली, आणखीन मला दिग्दर्शनाचं अर्थातच मिळालं, आणि तेव्हापासून चंप्र माझे खूप चांगले परिचयाचे ओळखीचे मित्र असे झाले. कन्यादान मी केलं तेंडुलकरांचं, ज्याच्यात वीणा देव, वीणा देवांची मुलगी तेव्हा मृणाल देव, जी आता मृणाल कुलकर्णी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती माझ्या नाटकात प्रथम तिने काम केलं. आणि तो प्रयोग इतका सुंदर झाला होता की सर्व पुण्याच्या वर्तमानपत्रात त्याचं जे परीक्षण आलं होतं ते खूपच छान होतं, आणि त्या सर्व परीक्षणात असं त्यांनी नमूद केलं होतं की हे नाटक नंबरात यायला हवं होतं, की जे फायनलला जायला पाहिजे होतं, पण पुन्हा नशीब असो. तर मी खूप नाटकं केली. ही जी कलाकृती करण्याचं मला जे बळ मिळालं ते मुळात घाशीराममुळे आणि डॉक्टर जब्बार पटेलांच्या सूक्ष्म, अति हुशार, अति चलाक अशा दिग्दर्शनामुळे मला मिळालं, असं मला अगदी प्रांजळपणे हे सांगावं वाटतं. तर मी या डॉक्टर जब्बार पटेलांचा खूप आभार मानतो. या टीममधले सगळे कलाकार मागचे पुढचे पडद्यामागचे पडद्या पुढचे काम करणाऱ्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. माझी ही जी आज प्रगती आहे की मी आज आता अनेक सिनेमातनं काम केलेलं आहे, मी बऱ्याचशा जाहिरातीतनं काम करतो आहे, अजूनही सक्रिय आहे. आता 28 सप्टेंबरला म्हणजे लता दिदींच्या वाढदिवसाला माझ्या वयाला 72 वर्ष पूर्ण होतील, आणि अजूनही मी कार्यरत आहे. हे बळ मला केवळ आणि फक्त घाशीराममुळेच लाभलेलं आहे, हे मी प्रांजळपणे नमूद करू इच्छितो. धन्यवाद. घाशीरामने इतके वेगवेगळे अनुभव दिले आणि इतकं समृद्ध केलंय ऍज अ पर्सन म्हणून, आणि ही सगळी माणसं मला कधीच वेगळी वाटली नाहीत. म्हणजे माझे मामा, काका, आत्या, मावशाच आहेत, त्यांच्याच बरोबर मी काम करते असं मला वाटलं. मी खूप सेफ झोन मध्ये होते आहे, आणि एवढं मोठं कुटुंब झालं माझं या घाशीरामच्या निमित्ताने. आणि आय एम फिलिंग रिअली लकी ऑफ माय सेल्फ की मला एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या नाटकात काम करता आलं, एवढी चांगली माणसं मला मिळाली. आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू, म्हणजे ऑल ऑफ यू हू आर कनेक्टेड विथ घाशीराम कोतवाल. म्हणजे माझे आई वडील तर आहेच आहेतच, पण सगळे तुम्ही, आय लव्ह यू.
मला घाशीरामनी काय दिलं हा प्रश्न जर मला कोणी विचारला ना तर मी त्यांना उत्तर देईन की मला आयुष्यात एक फार मोठं समाधान दिलं. म्हणजे एक परफॉर्मर म्हणून नाही नुसतं तर एक व्यक्तिमत्व विकास ज्याला म्हणतात ना की मी ह्या टीममध्ये राहून मी ग्रुप स्पिरिट जे म्हणतो आपण किंवा एकत्र राहण्याची जी एक संस्कार असतो आणि एकत्र बांधून घेणं जे असतं ह्या सगळ्या गोष्टी मला घाशीराममधल्या टीमने शिकवल्या. मला असं वाटतं की सगळ्या स्वभावाचे सगळ्या आकाराचे सगळ्या प्रकारचे दिसणारे लोक आणि सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधले लोक आणि सगळ्या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असलेले लोक सगळे एकत्र येऊन इतकी सुंदर कलाकृती जिथे सादर होते तिथे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात हो. की हे एक संस्काराचा हा भाग आहे मला असं वाटतं की तिथे तुम्हाला लीडरशिप पण शिकता येते एक ग्रुप स्पिरिट जे आम्ही म्हणतो आणि ते सुद्धा साधे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते की आपण जेव्हा एक 10-15 माणसं जेव्हा एकत्र जमतो ना तेव्हा प्रत्येकाची डोके वेगवेगळी असतात आणि काहीतरी खुसपटी निघतात आणि भांडणं होतात. तशी भांडणं आमच्यात कधीच झाली नाही कधीच नाही झाली उलट एकमेकांना मदत करणं आणि मला असं वाटतं ह्याचं सगळं क्रेडिट ना एक तर जब्बार पटेल मोहन आगाशे सतीश आळेकर आणि अण्णा राजू यांना जातं आणि आम्हाला सगळ्यांना आमच्या तब्येती सांभाळणारा आमचे डॉक्टर विद्या वाटे हे पण होते आम्हाला शिकवणारे की जे व्यवसायाने सुद्धा शिक्षकच होते असे राम रांगडे हे सगळे ना मॅच्युअर लोक होते. त्यांनी आमच्यावर कळत न कळत म्हणजे असं तू केलं पाहिजे असं तू वागलं पाहिजे असं कोणीच शिकवलं नाही पण त्यांच्या वागण्यामधनं आम्ही शिकलो होते आणि मला असं वाटतं त्याचा आयुष्यभरासाठी फायदा झाला. जसं मी म्हणेन की मी माझ्या पोटापाण्याकरता म्हणून टाटामध्ये मी नोकरीला लागले आणि टाटा कल्चर आम्हाला जे मिळालं तसं या परफॉर्मिंग आर्टमधनं आम्हाला खूप चांगले मोठे संस्कार आम्हाला आमच्यावर येत आहे. पाहिले हो पाहिले